हॅलो फ्रेंड्स, आज आपण चॉकलेट प्रीमिक्स पासून चॉकलेट स्पॉन्ज कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्याच्यासाठी मी एक मिक्सिंग बाउल घेतलंय। मिक्स करण्यासाठी स्पॅच्युला घेतलाय, 250 ग्रॅम और 250 ग्रॅम्स चॉकलेट प्रीमिक्स घेतलंय। त्याच्यासाठी 130 ml वॉटर घेतलंय, म्हणजे 130 ml पाणी घेतलंय। त्यानंतर 30 ml ऑइल, म्हणजे 30 ml ऑइल घेतलंय। त्यानंतर हा माझा राऊंड शेपचा टीन आहे, माझ्याकडे हा नॉनस्टिक टीन आहे, तुम्ही ॲल्युमिनियमवाला पण घेऊ शकता। आणि त्याच्या आकाराचा बरोबर बेकिंग पेपर मी कट करून घेतला आहे। हा बेकिंग पेपर किंवा याला पाचवण पेपर म्हणतात, हा खास बेकिंगसाठी वापरतात। आता आपण चॉकलेट स्पॉन्ज कसे बनवायचे ते बघूया। त्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनटं प्रीहीट करून घ्यायचे आहे। तर आधी आपण ओव्हन 10 मिनटासाठी प्रीहीटला लावून घेऊया आणि मग मिक्सिंगसाठी घेऊयात। सेम तसंच कुकरमध्ये पण तुम्ही कुकर हा 10 मिनटं कमी फ्लेमवर प्रीहीट करायसाठी ठेवायचा आहे। आणि कुकरमध्ये स्पॉन्ज करताना नेहमी कुकरची शिट्टी आणि रिंग काढायची आहे, हे आठवणीने लक्षात ठेवा। तर तसंच गॅसवर केक करण्यासाठी तुम्ही कुकर पण 10 मिनटं प्रीहीटला कमी फ्लेमवर लावायचा आहे आणि ओव्हन कन्व्हेक्शन मोडला 10 मिनटं प्रीहीटसाठी लावायचं। तर आता आपण आधी ओव्हन प्रीहीटला लावून देऊया। ओव्हन त्यातल्या कन्व्हेक्शन मोडवर जायचं आहे। तिथे प्रेस केलं की 180 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर येतं। बऱ्याच ओव्हनला 180 येत नाही, तेव्हा त्या कन्व्हेक्शन बटनावर 2-3 वेळा तुम्ही असं प्रेस केल्यावर तुमचं 180 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर येईल। मग मिनिटच्या याच्यावर जाऊन 10 मिनिट्स म्हणायचं आहे आणि ओव्हन स्टार्ट करून प्रीहीटला लावायचं आहे। तर 10 मिनटात आपलं ओव्हन प्रीहीट होऊन जाईल, तोपर्यंत आपण प्रीमिक्सचं बॅटर बनवण्यासाठी घेऊया। आपण 130 ml वॉटर घेतलंय, ते टाकून घ्यायचं आधी, किंवा तुम्ही पावडर पण टाकू शकता, पण जनरली आधी वॉटर टाकायचं, म्हणजे पावडर खाली तळाला कोरडी पावडर बसून राहत नाही प्रीमिक्स। त्यानंतर पावडर आहे, मी 250 ग्रॅमचं पॅकेट, शक्यतो मार्केटमध्ये असंही मिळतं 250 ग्रॅमचे पॅकेट करून मिळतं, तसंच आणतंय मी। साधारण 5 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत, किंवा तुम्ही हँड ब्लेंडरने पण मिक्स करू शकता। साधारण 5 मिनटं हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता 5 मिनटं आपलं प्रीमिक्स व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। आता आपण याच्यामध्ये 30 ml ऑइल टाकायचं आहे। ऑइल आणि बॅटर असं वेगवेगळं दिसतंय, ते एकदम एकजीव करून घ्यायचंय, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। साधारण 1-3 मिनिटात ते एकजीव होऊन जातं आणि मग आपण ते भांड्यामध्ये टाकून बेक करायसाठी ठेवायचं। अशा पद्धतीने आपल्या बॅटरमध्ये ऑइल एकजीव झालंय। हे बघा, आपलं बॅटर एकदम खूप छान व्यवस्थित तयार झालंय। आता आपला हा नॉनस्टिकचा टीन आहे, त्याला ऑइल लावायची गरज नसते, तरी मी ॲज अ प्रिकॉशन म्हणून थोडंसं ऑइल लावून घेतलंय बेसला। आणि मी याच्यावर बरोबर कट केलेला माझा बटर पेपर ठेवते आणि सगळं बॅटर याच्यामध्ये टाकून देते। बरोबर ही सगळी प्रोसिजर करायला आपल्याला 10 मिनिटं जातात। तेवढ्या वेळात आपला ओव्हन और तुम्ही कुकर ठेवला असेल तर कुकर दोघं व्यवस्थित प्रीहीट होऊन जातात आणि मग त्यानंतर तुम्ही 30 ते 40 मिनिटं साधारण व्हेरिएशन काय येतं, कारण प्रत्येक ओव्हन किंवा प्रत्येकाच्या गॅसची फ्लेम ही वेगवेगळी असते, म्हणून एक साधारण 30 ते 40 मिनिटं एका स्पॉन्जला रेडी व्हायला लागतात। तर मी हे सगळं व्यवस्थित टाकून मग ओव्हनमध्ये ठेवून घेणार आहे। व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचंय, मध्ये थोडंसं होल केलंय जस्ट सगळी लेवल मेंटेन होण्यासाठी। आणि हे करून 2-3 मिनिटं असं थोडा साठवून घ्यायचा आहे। आता हा आपण ओव्हन मध्ये ठेवणार आहोत। आपलं ओव्हन बरोबर प्रीहीट झालंय, 30 मिनिटासाठी आपण ओव्हन मध्ये ठेवून देणार आहोत। तर आपलं ओव्हन प्रीहीट झालंय, आपण हे ओव्हन ओपन करायचं। ओव्हन प्रचंड गरम असतं तुम्ही 10 मिनिटं प्रीहीट केल्यावर, आणि कन्व्हेक्शन मोडसाठी नेहमी छोटा स्टँड वापरायचा आहे। बऱ्याच ओव्हनला ह्या स्टँडवर प्लेट दिलेली असते, मग लोक वापरताना घाबरतात, पण त्या प्लेट बरोबर तो छोटा स्टँड वापरायचा आहे, हे लक्षात ठेवा। आता आपलं हे भांड आपण व्यवस्थित ठेवून द्यायचंय सेंटरला बरोबर, एकदम केअरफुली हँडल करा कारण ओव्हन खूप गरम आहे। आणि मग त्यानंतर दरवाजा लावून घ्यायचा आहे आणि मग आपण
180 degrees सेल्सियस टेम्परेचर माझ्या ओव्हनमध्ये डिफॉल्ट सेट आहे. तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने तुमच्या याच्यात नसेल तर तुम्ही सेट करून घ्या. केक हा नेहमी कन्व्हेक्शन मोडलाच बेक होतो हे लक्षात ठेवा. आता इथे 30 मिनिट्स टाइम सेट केला आणि स्टार्ट बटन, तर 30 मिनिटात आपला केक बरोबर बेक होणार आहे. 30 मिनिटात आपला स्पॉन्ज खूप छान रेडी झाला आहे. ते चेक करण्याची पद्धत अशी आहे, तो टीन थोडासा बाहेर काढायचा आहे, टूथपिक घालायचा, अशी मध्ये घालून पाहिली, तिला काहीच नाही लागलं म्हणजे तुमचा स्पॉन्ज रेडी झाला आहे. स्पॉन्ज खूप छान रेडी झाला आहे. आता तो व्यवस्थित थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. त्याच्यासाठी त्याच्यावर असं झाकण ठेवून हा साधारण 1-3 तास गार व्हायला ठेवून द्यायचा आहे, आणि मग तुम्ही आयसिंगसाठी घेऊ शकता. आता स्पॉन्ज आपला गार झाला आहे, तो आपल्याला टीनमधनं काढायचा असेल. हा नॉनस्टिक टीन आहे, त्यामुळे त्यातनं इझिली निघतं. जस्ट असा धरायचा, उलटा करायचा आणि असं काढून हे बघ, खूप छान तुमचा स्पॉन्ज रेडी झाला आहे. आयसिंगसाठी घेऊ शकता.